हॅलो एवरीवन, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. हा व्हिडिओ तुम्ही जो पाहत आहात तो आहे सायकल राईडचे संबंधित. आणि हा व्हिडिओ मी खूप आधी शूट केला आहे. सॉरी मी तुम्हाला लेट इन्फॉर्म करतो आहे, पण हा व्हिडिओ सायकल राईड संबंधित आहे, जिथे मी माझ्या मित्रांसोबत गेलेलो बँड्राला खूप दिवसांनी. आणि येता येता अपघात होता होता राहिला, पण तो अपघात कसा वाचवला त्याचं मी थोडा वेळ तुम्हाला समजवेन. ही राईड कशी विशी झाली, पण तुम्हाला याचं कसं वाटते तुमचे विचार तुम्ही शेअर करा. आता ओके ओके या कैसे हो. असा एक फोटोग्राफ येऊ शकतो या कोपऱ्याला बसून. अपघात कसा झाला, तर अपघात म्हणजे आम्ही परतताना माझे मित्र होते आणि ते जस्ट ज्यांना म्हटलं की लेफ्ट घ्या, त्यांनी राईट घेतला. दोन रस्ते होते ऑफकोर्स टुवर्ड्स बँड्राला. सो तेव्हा अचानक ते राईट घेतल्यामुळे माझा डिस्टन्स कमी असल्यामुळे तर त्याच्याने मिसअंडरस्टँडिंग झाली आणि माझं व्हील लॉक झालं पुढचं त्यांच्या मागच्या व्हीलमध्ये. सो तेव्हा मी माझ्या सायकलचं हँडल मोडलं मी राईट हँड साईडला आणि तेव्हा जाऊन सायकल जागेवरतीच पडली आणि मी पडलो लेफ्ट हँड साईडला. माझे काही सामान पडलं मागून, पण ठीक आहे, मी आलं ऑन द स्पॉट. काही गाडीवाले थांबली, बाईकवाले थांबले, हे खरंच चांगलं आहे या कल्चरचं. आणि या बाबतीत आपण अशा इंडियन कल्चरला खूप थँकफुल राहायला पाहिजे. कोण थांबतं आपल्याकरता, कोण नाही थांबत आजच्या ऐकल्या ॲक्सिडेंटल सिच्युएशन्सला. सो आपण सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे. आणि तुम्ही चालताना चांगलं डिस्टन्स मेंटेन करा. दोन व्हेकल असो, दोन सायकल असो, दोन बाईक असो, दोन ट्रकही असो, सो स्पीडचं मेंटेन्स स्पीडचं डिस्टन्स ठेवून आणि जितकं तुम्हाला कंट्रोल करता येईल तितकं कंट्रोल करा. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करू शकता. सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.